विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतात जाऊया थेट तर शेतकऱ्यांची खंत आहे आणि म्हणून मी विरोधी पक्षनेता या नात्यांनी आग्रहपूर्वक मागणी करतो सी एम डी सी एम मदत पुनर्वसन मंत्री की यामध्ये तातडीने लक्ष घालून ते त्या बाबतीमध्ये गेले पाहिजे मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण पण तो मुद्दा मोठ्या प्रमाणावर उठवलेला होता तो म्हणजे प्र प्रकल्पाच्या संदर्भामध्ये वेदांताच्या जो काही फॉक्सकॉन हा प्रकल्प होता त्याबद्दल चर्चामध्ये बरीच झाली भाजपचे काही केंद्रीय मंत्री आणि इतरांनी पण सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी पण काणारं असं आलं की आम्ही मु दिल्लीमध्ये जाणार आहेत आता मुख्यमंत्री दोन दिवसा चा करता दिल्लीला जात आहेत अशा प्रकारची कालची बातमी आहे आणि मग ते जाणार असतील तर इतर जी काही कामं राज्याची असतील त्याचा पाठपुरावा करायला कदाचित ते जाणार असतील तो त्यांचा अधिकार आहे पण त्यामध्ये वेदांताच्या संदर्भामध्ये जे काही तरुण वर्गामध्ये न बेरोजगारांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जी नाराजी पाहायला मिळते ती नाराजी दूर करण्याच्याकरता निश्चितपणे एकनाथराव शिंदेसाहेबांनी त्यांचं सर्वस्वपणाला लावावं आणि तो प्रकल्प जसं मधी काहींनी कारण नसताना ज्यांना कुणाला जास्तीची माहिती नाही त्यांनी कारण नसताना काहीतरी वेगळ्या प्रकारची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला वास्तविक उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार असताना शेवटपर्यंत हे मोठे मोठे प्रकल्प आपल्या भागामध्ये यावेत याकरता प्रयत्न चाललेत काही राजकीय पक्षाचे लोक असे म्हणतात की बाबा हे प्रकल्प कुणी काही वेगळं काही मागण्या केल्या होत्या डिमांड केली होती म्हणून गेलेत का वास्तविक मी त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये काम करत होतो अजिबात तशा पद्धतीनं कुठलं झालं नाही कारण नसताना एक संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातो आणि जर कुणाला असं वाटत असेल तर त्यांनी त्याच्याबद्दलची केंद्र सरकार त्यांच्या हातात आहे राज्य सरकार त्यांच्या हातात आहे वे वेगवेगळ्या महत्त्वाच्या चौकशा करण्याची जी एजन्सी असती ते त्यांच्या हातात आहे त्यांनी चौकशी त्या ठिकाणी करावी पण काहीजणं जो काही स्टेटमेंट करून एक बेरोजगारांच्यामध्ये गैरसमज निर्माण करतात वास्तविक अशा पद्धतीनं कुठलंही घडलेलं नाही तरी पण चौकशी करायची असेल तर चौकशी करू द्या दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या कोणत्या कारणाकरता आता मागे मी बीडला देखील ते स्ट स्टेटमेंट केलेलं होतं पंधरा सात दोन हजार बावीस रोजी आपले चीफ सेक्रेटरी मनु श्रीवास्तव यांच्याच अध्यक्षतेखाली दुपारी साडेबारा वाजता वी नाईंटी फिफ्थ उच्चाधिकार समितीची बैठक झाली होती आणि त्याही बैठकीमध्ये पहिला विषय हाच होता वेदांत लिमिटेड हा घटक फॅब प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रात एकूण एक लाख सत्तावन्न हजार पाचशे कोटी रुपयाची गुंतवणूक करणार असून त्या अनुषंगाने घटकाने खालील अतिरिक्त मागण्यांची विनंती केली होती याचा अर्थ सरळ सरळ आहे आमचं सरकार जून एंडला गेलं जुलैच्या संदर्भातली ती ऑर्डर आहे आणि जुलैच्या संदर्भात ती मिटिंग झाली तर त्या मिटिंगमध्ये दे देखील सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हाय पॉवर कमिटीने किंवा जे कोणी संबंधित असतील त्यांनी सगळ्यांनी लक्ष घालून त्याबद्दलचा निर्णय घ्यायला पाहिजे होता हे आमचं स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगणं आहे त्यामुळं आजच्या प्रेसच्या निमित्तानं मला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगायचं आहे की काहीजणं ज्या काही अफवा उठवत आहेत किंवा चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न आहेत की यांच्याच काळामध्ये वेदांताने ते नाकारलेलं होतं ते साफ खोटं आहे ते साफ चुकीचं आहे ह्या पण गोष्टीची दखल ही आपण ह्या निमित्तानं घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे लाल मातीतली कुस्ती म्हणजे